सेजा वेदांता आंतरराष्ट्रीय बाजारात मिनाचो रेट पडला म्हणून ट्रकवाल्यांक रेट वाढवून देऊक शकना म्हणून निमता सांगता. तसे झाल्यास डॉलर आणि मिनाचो रेट वाढलो काय ट्रान्सपोर्ट रेट वाढवून दिवपाचे लेखी उत्तर कंपनी दिता झाल्यास फाल्यां ट्रक ट्रान्सपोर्टाक भायर काढतात म्हणून ट्रकवाल्यांचो नवो प्रस्ताव. आमदार म्हणटा सेजा खंय एक सारखे आपलेच रणगाणे सांगता. धारबांदोडा ट्रकवाल्यांचे संघटनेचो अध्यक्ष बालाजी गावसान व नवो पर्याय सरकार आणि सेजा वेदांता मुखार दवरला. कुडचडेचो आमदार निलेश काप्रालान जाता असत झाल्यार खंय तो मान्य करून दिवचो. आमचो कसो प्रॉब्लेम असा, आता आमी गाडी भरली न्ही, इन्शुरन्स आमी आता भरता, इन्शुरन्स भरता, जीपीएस सगळे आता भरतले आणि चालू करतले. मागीर मदी बंद करपाक ड्रायव्हर येयले असता, आमचे ड्रायव्हराचो पगार चालू असता, मदी बंद करपाक जायना. त्या पेक्षा जर काब्राल जबाबदारी घेता की डॉलर जर 40 वयर झालो की 2 रुपये वाढयता म्हणून जाल्यार करून तो जबाबदारी घेतला विचार ना काब्रालाक. डॉलर आता 65 रुपये हा डॉलर वाटता असो रेट वाढता म्हणून आमच्या आमदारांनी क्लिअर सांगलेले इंडियन रुपी 65 आमच्या आमदारांनी त्यांचं क्लिअर सांगलेले जो डॉलर वाटता सगळं आज डॉलर तुम्ही कमी आहात म्हणता डॉलर जर 40 वयर पावतगीर तुम्ही 2 रुपये वाढयता का म्हणून सांगलेले मान्य तयार ना आमदारान क्लिअर सांगला आमच्या आम्ही कशी करतले आम्ही कशी जबाबदारी घेतली आम्ही किती सोसतले फाटी 3 वर्स सोसला आमची परिस्थिती आम्ही खबर टायर ते अजून बिल फाटी आणि फाल्या सान म्हटल्यावर आम्ही क्लिअर करूया अशी मुख्यमंत्र्यांनी सांगला आणि मुख्यमंत्री प्रयत्न असा क्लिअर करपाचो पण सेजागोवाचे किती झाला त्यांना इंटरनॅशनल मार्केटाचा रेट नसले कारणात ते मातशी फाटी फुडी जाता पण खंय तरी तेजो आणि ट्रकवाल्याची मिस्टेक ना ट्रकवाल्याक परवडना कित्याक परवडना आज तुमकां खबर आसा 4 रुपया डिझेलाक येतात 4 रुपया मेंटेनन्साक येतात म्हणजे टायर्स सर्विसींग हे ते मेंटेनन्साक येतात 1.5 रुपये ड्रायव्हराक येतात 9.5 रुपये तेंगेलो खर्चच जाता आणि त्यांना 3 रुपये मागतात ते फक्त आमकां 3 रुपये दी आमचे बँकेचे इन्स्टॉलमेंट आणि आपल्या परिवार आणि बाकीचे खर्च जो असा त्या खातीर 3 रुपये मागतात 3 रुपये म्हटल्यार कित्याक फक्त 12 ट्रीप बसता ह्यो 1 महिन्याक 12 ट्रिप्योच बसता 12 ते 15 15 ट्रिपीक 3 रुपया पर किलोमिटर पर टन दिल्यार त्यांना फक्त 16,000 इन्कम ते 20,000 22,000 इतले येतले हिशोब घाला पूण हे मिनेर जे असा मायनर खास सेजागोवा ह्यांकां हे कळना ते आपलेच घेऊन बसल्या इंटरनॅशनल मार्केटात रेट डाऊन झाला रेट डाऊन कितले फावटी म्हणून कशी म्हणून झरयतले फाटली 2014 हे परतून मायनिंग चालू झाले आजपर्यंत हे ट्रकवाल्याचे हांव ट्रकवालो प्रसाद गांवकार ट्रकवालो आमकां खबर आसा आमकां आणि काय ना तेजेर ट्रकाचेर आमचे सगळे चलपाचे तेन्ना आमकां 3 रुपयांनी उरता हे सेजागोवान खरी अक्कल आसा जाल्यार 3 रुपयांनी हिशोब करचो आणि आमचो इन्स्टॉलमेंट आणि आमचो परिवार कशें पोसप ते त्यांनी सांगचे फक्त हे पर किलोमिटर पर टन 3 रुपये एक्स्ट्रा मागता 3 रुपये दिवपाक झाले कितें हांकां इंटरनॅशनल मार्केटात समज रेट डाऊन झाल्यावर आम्ही ट्रकवाले किती करूया आम्ही किती सोशिया हे आम्ही तेच म्हणता मुख्यमंत्री तेच म्हणता पण त्यांना कळना नाही. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. संजीवनी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला. कारखान्याचं मॅनेजमेंट शेतकार सांगे आणि सावड्डेच्या आमदारांनी मंगळारा पूजा करून सीझन सुरू केलं. मात झाली ती फक्त पूजा. कारखान्यातली मशिना जाग्यार घालपाचे काम चालूच आशिल्ले. परिस्थिती पळल्यार काम आणि 2-3 दीस तरी सुरू जावप कुस्तार. शेतकऱ्यांच्यो उसाच्या लागवडीक उदकाच्यो कटकटी मात सोपनात. संजीवनी साखर कारखान्याच्या 45व्या गळीत हंगामाची मंगळारा विधिवत पूजा करून सुरुवात केली. शेतकऱ्यांनी उसाक उदकाचो विषय काढलो. आय पी साहेब आमकां तसं उदकूय ना. आम्ही पोर फाटी मिटींग घेतली 2-3 महिने आले ॲडमिनिस्ट्रेटर साहेबू आले त्यांना सगळे इंजिनियर येले त्यांना सांगले आम्ही आमकां ऑक्टोबरात पंप चालू जावपाले म्हणजे अजून काय त्यांचे हाल चालना कित्याक मिटींग जाता थंय गेली मिटींग फक्त पेपर हांगा उरता मग तशें जावंक जायना म्हणून तुम्ही एक तुम्ही नजरे तुमचे हाडटा हांगासर कितलीशी एरिया आसा ह्या कारखान्यात 1,00,000 टन मेळपाक कांयच हे ना फक्त स्वता ऊस तोडणी कारखान्यान करपाची जबाबदारी आसा अशें आमी कितलेशे वर्स सांगत आसा आनी अजूनय आमी सांगत आसा तर फुडल्या वर्सा ही तोडणी जावकूच जायी कित्याक तोडणी ना जाल्यार ऊस कमी जाता आनी तुमी मागीर म्हणटा कारखानो परवडना कारखानो परवडना तर ही एक तोडी तुमी हाडपाची आमकां एक गरज आसा. जे मॅनेजमेंट आसा तेणी सारकें हांगा लक्ष घालून वेवस्थीत चलोवपाची आवश्यकता आसा. सरकारानूय हेजेर लक्ष दिवपाक जाय आणि दोघांय आमदार भाई दोघांनी जर हांगा सामके लक्ष म्हणजे लक्ष इतले दवरपाक जाय हेजेर सामको म्हजो विचार आसा. जर तुम्ही कारखाना चलयतलो जायत जाल्यार आयजूच तुमच्या मुखार हाडा आनी कारखाना वेवस्थीत चलया. शिपणावळ आणि शेतकी खात्याचो ताळमेळ ना. दोनूय खाती एकठांय हाडल्यार बरे जातले म्हणून सांगेचो आमदार उलयलो.
इरिगेशन सिस्टम आणि शेती आहे दोन बंद म्हणजे दोन्ही मंत्रिमंडळ एक खात्या रूपात असं मला दिसतं. खरी डिसेंबरच्या म्हणजे फर्स्ट विकाच मध्ये आम्ही ते नोव्हेंबरात फर्स्ट विकाक उदक खंची पसंत मेळपाक जर या लोकांक खंयच्याय शेती असतात ज्यांना शेती म्हणून येतात आणि शेतीक उदक गरज असा. उदकाचे ज्यांना सोर्सीस आमचे कडेन आसा तो जर अवेलेबिलिटी लोकांकडे पावपाक जाय शेतकार लोकांकडे पावपाक जाय जाल्यार ते खंय तरी कनेक्टेड उरपाक जाय किंवा ते आनी त्या खात्याचो संबंध खंय तरी लागीं आसपाक जाय. कित्याक इरिगेशन खातें एक फाटी लक्ष दिवपाक वचना खंय कितें घडलें म्हण तें तोपर्यंत शेतकारांक खंय तरी काबार जाय. म्हणल्यार की जे इन्फ्रास्ट्रक्चर आसा ते आज पर्यंत अपुरे आसा पूर्ण जाल्ले कडेन ना किंवा पयस साकून केल्ले कडेन आसा तेच चलतात. आतां लेटेस्ट कितें टॅक्नोलॉजी आसा ती येवपाची गरज आसा आनी तेजे खातीर आमी प्रयत्न करतात. सावड्डेचो आमदारूय हेच मताचो. एग्रिकल्चर आणि इरिगेशन यांचे दोघांचे एक भावाचे नाते असतात ते सरकारान ते फॉलोअप करपाक जाय योग्य निर्णय असा. आणि एग्रिकल्चराक ह्या वाठारात साऊथ गोवाक खूप जण आमचे शुगर केन फार्मर असा आणि आज हा आनंदाचा दीस असा. आणि सगळे शुगर केन फार्मरांक जी सरकाराचे जी तिची सबसिडी असा जो त्यांचा पेमेंट असा तो टाईम टू टाईम असं दिवचा त्यांनाच सगळे हॅपी उरतले आणि ह्या शुगर केन उत्पादनात आणि वाढ जातली. संजीवनीच्या गळीत हंगामाक मुहूर्त धरून सुरुवात केल्या खरी मात ही परिस्थिती पळयात. कारखान्यातली मशिनरी जाग्यार घालपाचे काम अजूनही चालला. परिस्थिती पळयल्यार प्रोडक्शन प्रत्यक्ष सुरू करूंक आणि 2-3 दिस तरी वतले. प्रुडंटा खातीर धारबांदोडेच्यान विवेक प्रभू. मडगांवां गाड्यांचेर गुटखा आनी सिगरेटी वेल्यान धाडी. चडशा गाड्यांनी गुटखा आनी सिगरेटी. साश्टीचो जोड मामलेदार मनोज कोरगांवकार आनी गोवा कॅनाचो निमंत्रक रोलंड मार्टिन्सान मडगांव दक्षिण गोंय कलेक्टरेट ते कदंबा बस स्टँडा मेरेन गाड्यांचेर धाडी घाल्यो. चडशा गाड्यांनी तांकां फॉरेन सिगरेटी आनी गुटखा मेळ्ळो. COPTA एकट्या खाला गाडेकारांक फायन मारल्या. We want to send a strong message that if gadas are going to sell cigarettes or tobacco products in total violation of the Kotpa Act and rules, then we will go for the next phase. Today we have given the warning. They have been booked under Section 4 and Section 6. We have also identified Foursquare company is deliberately putting these gadas in problems by advertising their brand with the on the gadas. So we have told the gada owners they have to remove all that green advertisement that is there. That will be under Section 7. Their gadas will be closed down because advertising is not permitted of a cigarette company. Give a break.